तुमच्याकडून घेत राहू आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आहेत. मंदार, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल? अमोल, राजकारण हे आपल्या ठिकाणी होत असतं, परंतु सामान्यांना त्यांची रोजची कामं करावी लागतात. असेच सामान्य बेळगावहून महाराष्ट्राच्या दिशेने निघालेले आहेत. ही बस महाराष्ट्राच्या दिशेने निघालेली आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये पोहोचणार नाही आहे, कारण कर्नाटकहून महाराष्ट्रात जाणारी आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी बस सेवा बंद आहे, हे आपल्या सगळ्यांना ठोक आहे. त्यामुळं कर्नाटक परिवहन महामंडळाची ही बस सीमेपर्यंत जाणार आहे आणि तिथून पुढं या प्रवाशांना त्यांची सोय ही स्वतः पाहावी लागणार आहे. अनेक प्रवासी आहेत वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील शहरांकडे निघालेले आहेत. तुम्ही कुठे निघालेला आहात, कुठे तुम्हाला जायचं आहे? आम्हाला कोल्हापूरला जायचं आहे, पण ह्या दंग्यामुळं लोकांचे हाल फार होतात प्रवाशांचे, आणि हा जो काय यांचा दंगा असेल हा मिटवावा आणि आम्हाला कोल्हापूरपर्यंत जायसाठी बस सेवा उपलब्ध करून द्यावी. आता तुम्ही जाणार कसे पण, कारण बस कोल्हापूरमध्ये तर जाणार. आता आपण निपाणी मार्गे आपण प्रायव्हेट गाडी करून कोल्हापूरला पोहोचायचं आहे. अच्छा, तिथून तुम्हाला खाजगी वाहन घ्यावं लागेल. तुम्हाला कुठे जायचं आहे? कोल्हापूरला. कसे जाणार? तर बघू काय मिळेल ते त्याच्या. अच्छा, वेळेत पोहोचणं होईल का तुम्हाला ज्यावेळी पोहोचायचं? त्यांनी सोडल्यावर जाणार. ताई, तुम्हाला कुठे जायचंय? कनगला. ही बस जाणार का तिथे? तुमची बस जाणार आहे. ताई, तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? संकेश्वर. ही बस जाणार आहे. तुम्हाला? संकेश्वर. संकेश्वर. तुम्हाला कुठं जायचंय? अशी ही परिस्थिती आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामध्ये भरडल्या जाणाऱ्या लोकांची. अमोल, स्थितीबद्दल आणि प्रवाशांचे नेमके कसे हाल होतात या संदर्भातले अपडेट आपल्याला मंदार कर्नाटक मधून देत होते. कोल्हापूरपर्यंत, कोल्हापूरच्या हद्दीपर्यंतच या बसेस पोहोचतात आणि त्यानंतर